मेसा वेदांताच्या 2000 कामगारांवर उपासमारीची वेळ. मायनिंग कॉर्पोरेशनने धबधबा डिचोली युनिटवरील सर्व कामगारांना 5 ऑक्टोबर 2022 पासून कामावरून काढण्याची बजावली नोटीस. राज्यातील पावसाचा ऑरेंज अलर्ट 9 जुलै पर्यंत वाढवला. मुसळधार कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. गोमंतकीय जनतेच्या तक्रारीसाठी नवं पोर्टल खुलं. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली 100 दिवस पूर्ती निमित्त राज्यभर विशेष कार्यक्रमांचं आयोजन. सप्टेंबर महिन्यात 100 इलेक्ट्रिक बसेस कदंबच्या ताफ्यात, तर स्मार्ट सिटी अंतर्गत 48 बसेस लवकरच मिळणार. कदंब परिवहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकरांची माहिती. पंचायत निवडणुका 10 ऑगस्टलाच. मुदतवाढीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. हंजूणमध्ये 32,33,000 ड्रग्ज जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. तेंबी जिमखाना मैदान इथून ड्रग्ज ताब्यात. महाखाजन धारगड येथे 4 रिकाम्या होड्या जप्त. खाण खात्याने केल्या पोलिसांच्या स्वाधीन. या होड्यांमार्फत बेकायदा रेती उत्खनन होत असून रस्त्यांवरील खड्डे बुजवणाऱ्या जेट पेचर मशीनचं पीडब्ल्यूडी मंत्री निलेश काब्राल यांच्या हस्ते ताळगाव येथे उद्घाटन. ऍपवर तक्रार आल्यानंतर 72 तासात खड्डा बुजवण्यात येईल. मंत्री काब्राल यांची ग्वाही. 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान गोवा मराठी चित्रपट महोत्सव. मनोरंजन संस्था व आयनॉक्स मध्ये महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात येतील. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर. साखळी रवींद्र भवनात शनिवारी भक्तिरंग. आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला संगीत मैफिलीचं आयोजन. पंडित शौनक अभिषेकी, अनुराधा कुबेर यांची विशेष उपस्थिती. सनबर्न महोत्सवाला अखेर गोवा पर्यटन मंडळाची तत्वतः मान्यता. महोत्सवाला लाभणार गोमंतकीय संगीत नृत्याचा साज. पर्यटन मंत्री रोहन खवटेंची माहिती. राज्यात ओमायक्रॉन BA.5 व्हेरियंट आढळला. पुणे व्हायरोलॉजी लॅबची माहिती. गोयकरांना काळजी घेण्याचं आवाहन. पाण्याचा थेंबही घेणार नाही अंगणवाडी सेविकांचा इशारा. बडतर्फीचा आदेश रद्द करण्याची केली मागणी. जीवरक्षकांकडून 6 महिन्यात 218 जणांना जीवदान. मे सर्वाधिक व्यस्त महिना. वैद्यकीय मदतही केली उपलब्ध. ख्यातनाम ॲथलीट PT उषा, संगीतकार इलयराज यांची राज्यसभेवर निवड. कर्नाटकातील धर्मस्थळ महिरांचे प्रमुख वीरेंद्र हेगडे. पटकथाकार KV विजयेंद्र प्रसाद यांचीही निवड. मोदी सरकारकडून घोषणा.